मुंबई गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यात एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. लोणेरी विभागातील रेपोली गावाच्या हद्दीत दिनांक 19 जानेवारी रात्री 3 सुमारास अपघात घडला आहे. या घटनेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात 5 पुरुष व 4 महिलांचा समावेश होता. तर अपघातात एक 4 वर्षाचा चिमुकला बालक गंभीर जखमी झाला आहे. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केल्याने याचा जीव वाचला आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी दाखल झाले व रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मृतांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सदर अपघाताचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.